पुढचा मुद्दा बघणार आहोत मराठी रंगभूमी. आता रंगभूमी म्हणजे नेमकं काय? तर ललित कला व्यक्तीने किंवा समूहाने सादर करायचं जे ठिकाण असतं त्याला आपण रंगभूमी म्हणतो, त्याला आपण रंगभूमी म्हणायचं आहे. मग ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक यांचा दोघांचाही सहभाग महत्वाचा असतो. ललित कलेमध्ये जसा कलावंत असतो कलावंताबरोबर प्रेक्षकही महत्वाचा असतो, दोघांचाही सहभाग महत्वाचा. मग नाट्यसंहिता असेल, नाट्य दिग्दर्शन असेल, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रेक्षक, समीक्षक, हे सगळे घटक काय असतात? हे सगळे घटक रंगभूमीशी काय असतात? संबंधित असतात. हे सगळे घटक रंगभूमीशी संबंधित असतात. आता बघा, नृत्य आणि संगीत यांचा समावेश नाटकामध्ये असतो. नाटकामध्ये नृत्य आणि संगीत दोघांचाही समावेश असतो. नाटक संवादाद्वारे कमी परंतु कसे असतात? संवादाद्वारे कमी पण पद्याद्वारे जास्त केली जातात. आता काही नाटकांमध्ये संवादाद्वारे बोललं जात, काही नाटकांमध्ये बोललं जात नाही, फक्त अभिनय केला जातो आणि त्याला मुकाभिनय म्हणतात. आणि अशा मुकाभिनयाची जी नाटकं असतात त्यांना मुक नाट्य असं म्हणायचं. रंगभूमीच्या विकासामध्ये महाराष्ट्रात 19व्या शतकाचं स्थान सगळ्यात महत्वाचं आहे. मग विष्णुदास भावे हे बाळांनो महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी रंगभूमीचे जनक म्हणून काय आहेत, त्यांना जनक म्हणून म्हटलं जातं. कोणाला? विष्णुदास भावेंना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून म्हटलं जातं. मग त्यांचं सीता स्वयंवर हे पहिलं नाटक कोणाचं? विष्णुदास भावेंचं पहिलं नाटक सीता स्वयंवर. मग सुरुवातीला बाळांनो संहिता ही लिखित स्वरूपाच्या नसायच्या, म्हणजे नाटकामध्ये डायलॉग काय बोलायचे, काय म्हणायचं, स्क्रिप्ट म्हणतात त्याला मराठी इंग्लिश मध्ये आता, स्क्रिप्ट, ह्या स्क्रिप्ट लिखित स्वरूपाच्या नसायच्या. संवाद मात्र कसे केले जायचे? उत्स्फूर्तपणे संवाद फेकले जायचे, संवाद बोलले जायचे. नंतरच्या काळामध्ये मात्र बाळांनो संहिता ह्या मुद्रित स्वरूपाच्या संहिता आल्या आणि वीज कीर्तने यांचं बाळांनो 1861 मध्ये थोरले माधवराव पेशवे हे पहिलं नाटक होतं का ज्याच्या संहिता लिखित स्वरूपाच्या होत्या, मुद्रित स्वरूपाच्या होत्या. आता काही नाटकं तुम्हाला पुस्तकामध्ये बरेच नाटकं आहेत ते कोणाचे आहेत तेही बरंच आहे. मग साष्टांग नमस्कार असेल, उद्याचा संस्कार असेल, उद्याचा संसार असेल, हे कोणाची नाटकं आहेत? आचार्य अत्रेंची. त्याचबरोबर रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळाला मृत्यू, ही जी अशी नाटकं काही आहेत ती वसंत कानेटकरांची आहेत. असे भरपूर नाटकं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत बघा, असे भरपूर नाटकं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. असे अनेक नाटकं किंवा अनेक रंगभूमीवर आलेले विविध विषयांची नाटकं आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. नाट्य प्रकाराच्या आविष्काराने नाट्यभूमी समृद्ध झाली. पूर्वी नाटकं ही कशी व्हायची माहितीये का? पूर्वी नाटकं ही मोकळ्या मैदानात सादर केली जायची. त्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं बघा, मुंबईमध्ये पहिली नाट्यगृह बांधली आणि त्यानंतर मात्र ही नाटकं नाट्यगृहामध्ये चार भिंतीच्या आत सादर केली गेली. अशा पद्धतीने हा आपण रंगभूमी, मराठी रंगभूमी हा मुद्दा पाहिला. याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात? याच्यावरती अनेक भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यापैकी काही प्रश्न, एक दोन प्रश्न सांगतो बघा. टिंबटिंब हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. एक, अ विष्णुदास भावे, ब पुरंदरदास, क आचार्य अत्रे, ड वसंत कानेटकर. आता याच्यापैकी उत्तर काय आहे बरोबर? अ विष्णुदास भावे. मग उत्तर कसं लिहायचं? विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. दुसरा प्रश्न असा पण येऊ शकतो, इथे ओशाळला मृत्यू हे नाटक टिंबटिंब यांचे आहे. मग उत्तरामध्ये असेल अ वसंत कानेटकर, ब आचार्य अत्रे, क विष्णुदास भावे, ड पुरंदरदास. मग याच्यातलं नेमकं उत्तर काय आहे? तर याच्यातलं उत्तर आहे बाळांनो वसंत कानेटकर.
याचं उत्तर आहे वसंत कानेटकर. मग अशा पद्धतीने बाळांनो प्रश्न विचारले जाऊ शकतात.